आपल्या शेतामधील दळणवळण वाढवायचं म्हणजे त्यासाठी महत्त्वाचं साधन लागतं, ते म्हणजे रस्ता। शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो, तर हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा दिला जातो। यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदाराकडे एक लेखी अर्ज सुद्धा करावा लागतो। तर परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी लिहिलेल्या महसूल कामकाज पुस्तिका या पुस्तकात तुम्ही शेत रस्त्यासाठी अर्जाचा नमुना सुद्धा पाहू शकता। तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शेत रस्त्याचं पुस्तक यामध्ये कशी माहिती नमूद केली हे सुद्धा पाहू शकता, किंवा www.drdcs.anjayk.information या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा रस्त्याचा नमुना सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर ह्या रस्त्याचा नमुना असेल तर या अर्जासोबत आपल्याला काही महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा जोडावे लागणार आहेत। तर त्यासाठी पहिला कागद म्हणजे अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नक्षा, त्याचबरोबर अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील 3 महिन्याच्या आतील सातबारा, त्याचबरोबर लगतच्या शेतकऱ्यांची नावं, पत्ता आणि त्यांच्या जमिनीचा तपशील, आणि अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रासहित माहिती। तर एकदा या शेतकऱ्याचा अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते। तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते। ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावरून निर्णय घेतो। एकतर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात। अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित सुद्धा केला जातो। त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल असं सुद्धा पाहिलं जातं। सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो, म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल इतका हा रस्ता शेतकऱ्यांना मिळतो। पण तहसीलदाराचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजे 2 महिन्याच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते, किंवा 1 वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा सुद्धा करता येतो। तर शेत पांधन रस्ते योजना काय आहे आणि आपल्याला लाभ कसा मिळणार हे सुद्धा मित्रांनो मोठा प्रश्न पडला आहे। तर दिवसेंदिवस कृषी क्षेत्रात यांत्रिकरण वाढत असताना शेतीसाठी यांत्रिकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे। शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला 12 मैल रस्त्याची गरज असते। तर यासाठी राज्य सरकारने शेत पांधन रस्ता ही योजना अंमलात आणली। तर अशा प्रकारे तुम्हाला जर रस्ता नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अपील करून तहसीलदाराकडे आपला अर्ज देऊ शकता आणि आपला अर्ज या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता। तर मित्रांनो, राज्य सरकारने शेत पांधन रस्ता ही योजना अंमलात आणली याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे, आणि तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता आहे किंवा नाही हे सुद्धा कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे किंवा नाही हे सुद्धा कळवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचं, आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करायचं आहे।